त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे, तिसगावचे दिनेश भाऊ वैद्य हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दिनेश भाऊ वैद्य आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय दिनेशजी वैद्य साहेबांना विनंती, आपण पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार विकास धोत्रे यांना या ठिकाणी नेणं बाकी आहे. तर विकास धोत्रे, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी घेण्यासाठी दोन्ही टीमचे ट्वेल्थ मॅन चला. जगदंबा युनायटेड संघाचे अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. वनी प्रीमियर लीग 2024 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुरुष एकदा आहे स्वागत. मित्रांनो, टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्या या वणी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती आहे शिवनेरी इलेव्हनच्या पॅवेलियनच्या शेजारी जिथे जे प्रेक्षक आहेत खेळाडू आहेत बाउंड्रीच्या आतमध्ये आपण थोडस मागे मागे सरका. बरं, आपण सरका मागे मागे. कोणीच बाउंड्रीच्या आतमध्ये येणार आणि बाउंड्री पासून आपण थोडस दोन दोन तीन तीन चार चार फूट मागे बसा. आपण पाहतो मैदानामध्ये एका बाजूला राकेश भाऊ थोरात यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जगदंबा युनायटेड हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अमोल भाऊ देशमुख आणि राकेश भाऊ थोरात यांचा संघ पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघणार आहात मैदानामध्ये विशाल भाऊ कड आणि गणेश भाऊ कड यांचा कड ब्रदर्स हा संघ मैदानामध्ये. आघाडीच्या सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता दाखल झालेले आहेत सोमनाथ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो स्वप्नील राजपूत सर आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिलं षटक राहुल पवार यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलेलं आहे कड ब्रदर्स संघाकडून. सातत्यानं एक अष्टपैलू कामगिरी ज्या खेळाडूने बजावली आहे तो खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघू शकता राहुल पवार. तर दोन आघाडीचे आणि सलामीचे फलंदाज सोमनाथ यांना तुम्ही स्ट्रायकिंग एंड वर बघू शकता. तो नॉन स्ट्राईक एंडला जगदंबा युनायटेड संघाकडून सातत्यानं जबरदस्त कामगिरी करत स्वप्नील राजपूत सर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 5 ओव्हर 25 मिनिटांमध्ये संपवायच्यात, वेळ झाली 1:40. पहिला चेंडू आपण बघू शकता मंडळाच्या सहाय्याने मात्र वळवला. खातं उघडलं जातं, एक धाव तिथे प्राप्त होत असताना खातं उघडलं मित्रांनो मैदानामध्ये. आपण जगदंबा युनायटेड संघाच्या अकाउंटमध्ये जर गेलं तर एक धाव आता अकाउंट मध्ये पूर्ण झाली. राहुल पवार पहिलं षटक हाताळत असताना एक महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण सामना आहे. या अगोदर तुम्ही दोन सामने पाहिले, पहिला सामना साई बजरंग क्रिकेट क्लब संघाने जिंकला तर दुसरा सामना जिंकला आम्रपाली ब्लू स्टार या संघाने विजय संपादित केला आणि तो सामना गेला होता शेवटच्या चेंडूपर्यंत. प्रतिक्रिया केली जबरदस्त गोलंदाजी. ओ पहिलाच बॉल उडवलाय स्वप्नील राजपूत सरांच्या बॅट मध्ये होतोय षटकार. स्वप्नील राजपूत सर षटकार खातं उघडतायत. धावसंख्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते 7 धावा. राहुल पवार यांच्या विरुद्ध आक्रमण केलं जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो धावेंची सरबत होताना पाहायला मिळेल का. षटकार तर मैदानामध्ये आलेला आहे 7 धावा धावफलकावर. यावेळेला आपण पाहू शकता मित्रांनो मैदानामध्ये इट्स वाईड खराब संधीची गोष्ट मैदानामध्ये झाली आहे. अतिरिक्त धाव इथे धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागतायत 8 धावा.
एक दर्जेदार आयोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा, प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद आपल्याला मित्रांनो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने सातत्याने जो बघायला मिळाला आहे. यावेळेस पत्र चांगला चेंडू होता, पण बाजू थोडीशी केली जाते, परंतु पंचांनी अपील इथे फेटाळून लावण्याचं काम केलं. स्पष्ट नकारी देत असताना पहिला मिळतो, टबल येत असताना आपल्याला पहिला मिळतो. धाव फलकावरती धाव संख्या मित्रांनो तुम्ही बघू शकता, 8 धावा धाव फलकावर आहे. राहुल पवार गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुढच्या एकदा सज्जत आपण बघू शकता. एसटी ट्रेडर्स एंड कडून तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. इन साइड आउटचा एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र शूटवरती मिडॉनवरून येतात आणि चांगलं कलेक्शन तिथे करतात. एकच धाव प्राप्त झाली आणि धाव संख्या एक ने वाढत असताना 9 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. वनी प्रीमियर लीगचा आज शेवटचा दिवस आहे. वनी प्रीमियर लीग 2024 मध्ये आपल्याला विजेता मिळणार आहे. आज ज्याचं प्रदर्शन दर्जेदार होणार, जो आज मैदानावर त्याचा उत्कृष्ट खेळ दाखवणार, तो संघ इथे विजेता मित्रांनो ठरणार आहे. परंतु तो संघ कोण आहे त्याची वाट सायंकाळपर्यंत आपल्याला पाहायची. संघला बॉल होता मैदानच्या दिशेने, मात्र हा चेंडू खेळला जातो धावे दरम्यान मिळणार नाही आणि आपण बघू शकता निर्धाव चेंडू मैदान अशा आतमध्ये आला. धाव फलकावरती आपण जर बघितलं तर धाव संख्या 9 वर स्थिरावलेली आहे. पहिल्या षटकांचा खेळ मार्गस्थ आहे मैदानामध्ये. एक दर्जेदार आयोजन मित्रांनो आपण इथे पाहतोय. आणि आज तुम्ही जर बघितलं असेल की सकाळच्या 17 पासूनच प्रेक्षकांची इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. जशी जशी ही स्पर्धा पुढे जाते, या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं, तशी तशी या स्पर्धेची रंगत जी मात्र मित्रांनो वाढलेली आहे. आपल्याला समोर खेळला चांगला फटका पाहतो आपण जमिनीला समांतर लांबोपर्यंत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पहिल्या मिळतात. त्या दरम्यान तुम्ही बघू शकता एक धाव पूर्ण झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिलं षटक संपल्यानंतर धाव फलकावरती जगदंबा युनायटेड 10 धावा धाव फलकावरती लागल्यात. डीजे आज तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर नाशिक जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा राहिली. वणी प्रीमियर लीग कोण जिंकणार याची चर्चा संपूर्ण वणीमध्ये जी मात्र होते आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकाला वेड लावलं तो क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. ज्या खेळाने तुम्हाला मला वेड लावलं तो खेळ आपण इथे पाहतो आणि वणीकरांना देखील तितकंच वेड लावणारा हा खेळ हा क्रिकेटचा आपण इथे पाहतो. दुसरे षटक मैदानामध्ये आपण बघू शकता विलास यांच्या माध्यमातून मार्गस्थ होणारे सोमनाथ स्ट्रायकिंग एंड वर आहेत. तर नॉन स्ट्राइक एंडला तुम्ही स्वप्नील राजपूत सरांना पाहताय. वेळ वाचवा विनंती असणार आहे. चला थोडस फास्ट खेळावं लागेल एवढा वेळ तुम्ही घेताय. जाव्यात मॅचच्या दिशेने विलास आपण पाहू शकता मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू आपण पाहू शकता क्रॉस बॅट आणि स्ट्रोक खेळ आणि बॅट न फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू परत येताना पहिल्या मिळत आहेत. त्या दरम्यान तुम्ही बघू शकाल मित्रांनो धावा सुद्धा 2 पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने वाढत असताना आपल्याला पहिल्या मिळते. एकूण तुम्ही बघू शकता धाव फलकावरती धावा 12 आहेत. 12 धावा स्कोर कार्डवर. वेळ वाचवणं गरजेचं कारण महत्वपूर्ण सामने यानंतर अजून खेळवायचे आपल्याला. सेमी फायनल फायनल बाकी आहेत, त्यामुळे सेमी फायनल फायनल तुम्हाला कमी षटकांची खेळायला मिळेल जर तुम्ही इथे वेळ जास्त घेतला, याची सुद्धा आपण सर्वांनी नोंद घ्या. पहिलं
पहिल्या चेंडूवर दोन धावा प्राप्त केल्या. विलास गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला मिळत आहेत. यावेळेला नक्कीच व्हाईट बॉल टप्पा पडल्यानंतर जरूर चेंडू आतमध्ये आला असेल, परंतु पंचांनी हा चेंडू खराब घोषित केला, दंडित केला इथे गोलंदाजाला. एक अतिरिक्त धाव इथे धावफलकावरती जोडली जात असताना धावसंख्या 13 वर जाते. या स्पर्धेच्या निमित्ताने जर आपण पाहिलं मित्रांनो, तर एकूण 12 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता, परंतु आज 6 संघ इथपर्यंत फिल्टर होऊन पोहोचले आणि त्यातून आता 3 संघ मात्र पुढे जाणार आहेत. ते कोणते आहेत याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. त्यावेळेला हा चेंडू लोवर फुल टॉस आणि बॅटनं लॉंग ऑनकडे चेंडू खेळला जातो. मैदानाला धन धन करत चेंडू चाललाय. एक धाव तिथे पूर्ण होत असताना पहिला मिळते. धावसंख्या 1 ने वाढणार आहे. या षटकामध्ये विलास यांचं कौतुक करावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजावरती खरं तर फार मोठी जबाबदारी असते. इथे चांगल्या टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. गोलंदाज इथे जर आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना विलास आतापर्यंत पाहिलं मिळाले आणि इथे त्यांनी आतापर्यंत फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून रोखलेले. धावसंख्या 1 ने वाढली. धावा 14. अगदी बाहेर सौकार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वप्निल राजपूत सरांनी खरंतर प्रभावित केले. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल या दोन्ही क्षेत्रामध्ये एक अष्टपैलू कामगिरी आपण मित्रांनो त्यांच्या माध्यमातून पाहिली आणि या वणी प्रीमियर लीग मध्ये स्वप्निल राजपूत सरांचं नाव सुद्धा नेहमी चर्चेत राहिले. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. त्यावेळेला हलक्या दलो चेंडूला आपण पाहतो पुश केलं. एक धाव तिथे पूर्ण होत असताना अगदी पुश करो और खुश रहो हेच चित्र इथे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. इंटेलिजंट क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट इथे आपण मैदानावरती बघू शकता. सौकारानंतर या अगोदर एक मोठा फटका आलाय ना, मग त्यानंतर थोडस आपण स्ट्राईक रोटेट करूयात हे चित्र आपण इथे पाहिलं आणि खरं तर चांगल्या फलंदाजाची ओळख असते. एक धाव इथे पूर्ण झाली. धावसंख्या 1 ने वाढली आहे. संयम पाहिजे, आक्रमकता पाहिजे, या दोन्ही गोष्टी आहेत स्वप्निल सरांकडे. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. ओहो, छेल इथे आपण बघू शकता. मैदानावरती निसटला आणि चेंडू केला सीमारेषा पार, सौकार. सौकार इथे मैदानामध्ये आलेला आहे. सोमनाथ यांच्या बॅट वर सौकार, चांगला फटका सोमनाथनं सजवला खरं तर. आणि तिथे आपण बघतो मैदानामध्ये 4 धावा इथे प्राप्त झालेल्या आहेत. आज वणी गाव पूर्ण खाली झाले आणि ते संपूर्ण आलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर या वणी प्रीमियर लीग ला बघण्यासाठी. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेला हा सेंडू मिड ऑफ कडे, परत एकदा जेल ड्रॉप. एक संधी होती, अजून एक संधी होती आणि ती संधी सुद्धा पाहतो आपण मैदानामध्ये गमावलेली आहे. म्हणजे गोलंदाजी तर संधी निर्माण करतायत, क्षेत्ररक्षकांना त्यांना साथ द्यावी लागेल. चांगल्या गोलंदाजीला क्षेत्ररक्षणाची जोड ही मित्रांनो मैदानामध्ये असणं फार गरजेचं आहे. ओव्हरचा खेळ पाहतो संपलाय. दोन ओव्हर संपलेत आणि दोन ओव्हर नंतर 25 धावा जगदंबा युनायटेड या संघाची धावसंख्या DJ. कारण वेळेचं सुद्धा फार बंधन आहे. वेळ फार महत्वाची आहे, समय बचायला बेहद जरुरी आहे. समय किसी का गुलाम नाही होता, हम समय के गुलाम है. वेळ आज तरी फार महत्वाची. तिसरं षटक मैदानामध्ये टाकलं जाते. मॅन्डेटरी पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झाला. तिसरं षटक होतं मार्गस्थ.
राहुल पवार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला. दोन ओव्हर नंतर 25 धावा झाल्या. तिसरे षटक आपण बघू शकता. पहिल्यामध्ये होतं मार्गस्थला. वेळ भरपूर घेताय तुम्ही फिल्डिंग टीम, एवढा वेळ आपल्याकडे नाही. प्रत्येकाला क्षेत्ररक्षण जर लावलं तर भरपूर वेळ जाईल. फक्त कर्णधार आणि गोलंदाजांना जर क्षेत्ररक्षण लावलं तर वेळ वाचेल. जमत पाचच्या दिशेने कुलवटप्प्याचा बॉल होता. समोर खेळला जातोय. एक धाव तिथे पूर्ण होत असताना व्हीशेप मध्ये हा फटका. क्रिकेट मधलं सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र. ओव्हरात बॉलर हेड हा फटका खेळला. एक सिंगल तिथे प्राप्त होत असताना धावसंख्या एक ने वाढेल. धाव फलकावरती 26 धावा बिंद्राडून नोंदवल्या गेलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये एका बाजूला जगदंबा युनायटेड तर दुसऱ्या बाजूला कर्ण ब्रदर्स हा सामना मैदानामध्ये आहे. फुल टॉस आणि त्यावर आक्रमण केलं जरूर, परंतु आहेत तिथे क्षेत्ररक्षक आणि पहिला धक्का फलंदाज बाद. तिसगावचे माजी सरपंच सन्माननीय नितीनजी भालेराव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानबंध व्हावं. अंतरवली गावचे कारभारी महाले सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. वणी क्रिकेट वणी एकता क्रिकेट क्लबच्या वतीने लेजंड क्रिकेटर महाले साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश पवार मैदानामध्ये आले. पवित राहुल पवार त्यावेळेला फुल टॉस आणि महेश पवारचा पहिला वार बॉल सिमारेच्या बार. माणिक यांच्या बॅटमधून माफ करा हा षटकार नो बॉल. बिमरचा हा चेंडू होता खरं तर कमरेच्या वर आणि त्यावर हा षटकार आला. धावसंख्या आपण पाहतो 7 ने वाढेल. एकूण धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतं. धावफलकामध्ये बदल झाला. पुढचा चेंडू फ्री हिट. त्यावेळेला हा चेंडू आपण बघू शकता. मैदानामध्ये क्रॉस बॅट आणि स्ट्रोक खेळला. आता बॅटनं हॅमर केलं चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला तिथे आणि यस फलंदाज इथे आपण पाहतो मैदानामध्ये. स्वप्नील राजपूत यांना मात्र परतावं लागते. एक मोठी विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद आहे. जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. कारण माहिती आहे ही विकेट किती महत्वाची. खरं तर या विकेटचं महत्व किती आहे हे सर्वांना माहिती आहे. आपण पाहतो मैदानामध्ये स्वप्नील राजपूत सर या ठिकाणी बाद झालेले आहे. अतिघाई नेहमी संकटात नेते. अनेक वेळा प्रवास करत असताना तुम्ही सुशेडा फलक बघत असाल. अतिघाई नेहमी संकटात ने आणि इथे सुद्धा तेच घडलं. आपण पाहिलं की दुसऱ्या धावेचा मोह आवरला नाही आणि खूप चांगली फेक चांगला थ्रो तिथे आणि फलंदाज स्वप्नील राजपूत यांना मात्र बाखेरी जावे लागते. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. प्रवीण जाधव मैदानामध्ये दाखल आहेत. या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मुख्य आयोजक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे आपण बघतो आणि आज मैदानामध्ये त्यांना फलंदाजीच्या माध्यमातून कमाल दाखवायची आहे. त्यावेळेला हा संघ आपण पाहतो मैदानामध्ये चांगल्या टप्प्यावरती होता. यष्टरक्षकाच्या दिशेला हा संघ खरं तर निघून गेला. मिळणार नाही. डॉटबॉल येत असताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवर जाऊयात. धावा फलकावर जाऊयात. 34 धावा फलकावर. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. 34 रन्स
लॉस ऑफ टू विकेट्स, दोन बाद 34 अशी धावसंख्या. नवेला वा फॉलोइंग स्वीप केला, चांगला फटका. त्यावेळेस बघू शकतो आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा इथेही प्रयत्न केला आणि वा कबालीची रनिंग बिटवीन द विकेट. चांगले धावले दोन फलंदाज, दोन धावा इथे पूर्ण झाल्या, धावसंख्या दोनने वाढते. एकूण धावसंख्या पुढे जात असताना पहिल्या मिळते धावसंख्या आहे 36 धावा. जगदंबा युनायटेड हा संघ करतोय फलंदाजी, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता मैदानामध्ये कड ब्रदर्स हा संघ करतोय फलंदाजी. यस, इथे पाहायचं नक्कीच निर्णय काय असेल आणि इथे आपण बघू शकता मैदानामध्ये बंकरिंग करण्याचा प्रयत्न खरं तर या ठिकाणी केला. आणि या दरम्यान स्पन्सरने नकार दिलेला सामन्याला आपण पाहतो. पुढच्या एकदा होते सुरुवात, धावा फलकावरती आपण जातो. धावसंख्या स्थिरावलेली आहे 36 धावा. यावेळेला मात्र वा हुक केला आणि हा चेंडू लॉंग लेगला चाललाय, सीमारेषा पार, चौकार येतोय, 4 रन. चार धावा इथे आपण खरं तर पाहतो मित्रांनो पूर्ण झाल्या, चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढली जाते. पुढे जात असताना जगदंबा युनायटेड 40 धावा, धावा फलकावर एक जबरदस्त आयोजन आपण मित्रांनो या ठिकाणी बघत आलोय. वनी प्रीमियर लीग 2024 एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रंगरंग सोहळा आहे. आज टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही जर पाहिलं तर मित्रांनो फार मोठ्या उंचीवरती गेले आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा या टेनिस बॉल क्रिकेटची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि या वणीमध्ये सुद्धा आपण पाहतो की वणी करांना या क्रिकेटच्या खेळानं वेड लावलं. आज प्रेक्षक राजा तुम्ही पाहता, मोठ्या संख्येनं उपस्थित झालेला आहे आणि जिथे पाहावं तिथे प्रेक्षक आहे, जिथे बघावं तिथे प्रेक्षक आहे आणि अशी कोणतीही जागा रिकामी नाही की तिथे प्रेक्षक नाहीये. कारण या स्पर्धेला बघण्यासाठी प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहे. समाप्त झालं आणि ओव्हर नंबर आपण बघू शकतो वेदलामध्ये 4 खेळ होणार आहे मार्गस्थ. आणि चौथं षटक इथे हाताळण्यासाठी, चौथं षटक इथे टाकण्यासाठी गोलंदाज दिलीप यांना आमंत्रित केलं जात आहे. अर्धा डाव संपलाय, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, चौथं षटक होतं मार्गस्थ दिलीप यांच्या माध्यमातून. तर प्रवीण जाधव यांना तुम्ही स्ट्रायकिंग एंडला बघू शकता. पाहुयात हवेला पहिलाच बॉल आणि प्रवीणच्या पॅक मधून हा चेंडू थेट सीमारेषेच्या पार जातो. यस, मॅक्सिमम षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वर वार केला प्रवीणने आणि चेंडू फेकून दिला त्याने मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. हवाई यात्रा करण्यासाठी चेंडूला पाठवलं, षटकारनं खातं उघडतोय. एकदा वा याही वेळेला टायमिंग प्रॉपर आणि हा चेंडू सुद्धा करतो हवाई सफर, वन बाउंड चौकार. दोन चेंडू मध्ये 10 धावा आल्या, एक षटकार एक चौकार मैदानामध्ये आला आणि धावसंख्या मात्र 10 ने वाढेल. एकूण धावसंख्या आपण बघू शकतो मित्रांनो जगदंबा युनायटेड संघाच्या धावांचा अर्ध शतक पूर्ण झालंय, 50 धावा धाव फलकावर, 20 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण झाल्यात. प्रवीण परत एकदा चेंडू आपण बघू शकतो मैदानामध्ये, लॉंग ऑफ कडे हा चेंडू खेळला जातोय. कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतो, एक धाव पूर्ण झाली, धावसंख्या 1 ने वाढली. शुभ अंक धाव फलकावर 51 रन 51 धावा धाव फलकावर. एक चांगली मॅच होईल कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत. एका बाजूला कड ब्रदर्स हा संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे, हा संघ सुद्धा बलवान बलाढ्य संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला जगदंबा युनायटेड या संघाला सुद्धा अजून पराभव पाहिला नाही या स्पर्धेमध्ये आणि तो संघ सुद्धा लढतोय. चांगला बॉल होता कबरकडे, चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा केला जाणारा प्रयत्न आणि दोन धावा या दरम्यान पूर्ण होणार आहेत. धावसंख्या 2 ने वाढेल, धावसंख्या पुढे जात असताना पहिल्या मिळते.
एकूण धावसंख्या 53 धावा। मैदानाच्या क्षेत्रफळाचा विचार आपण नेहमी केला, एक मोठं मैदान आहे, गोल मैदान आहे, वर्तुळाकार मैदान आहे, गॅप मध्ये चेंडू गेल्यानंतर सहजासहजी तुम्ही धावा घेऊ शकतात। परत एकदा उडवलाय बॉल, हवेत चेंडू, मिस टाइम हा स्ट्रोक होता, निर्जन स्थळी खरं तर हा चेंडू पडेल, नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झाला, दोन धावा इथे प्राप्त झाल्या, धावसंख्या 2 ने वाढेल 55 धावा। आम्ही फलकावरती पाहिला मीत आहेत या स्पर्धेमध्ये एसटी ट्रेडर्स संदीप फाउंडेशन यांचं योगदान राहिलं, संदीपजी माळे सर असतील, निलेशजी कुमावत सर असतील। रिव्हर्सचा प्रयत्न इथे, गॅप मध्ये चेंडू वेगात ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक पाठबोर आहेत आणि बॉल सुमारे शाबार चौकार येतोय। ओव्हरचा खेळ संपलेला आहे, 4 ओव्हर संपल्यात, 4 ओव्हर नंतर 59 धावा धावफल खबर 59 रन। चला थोडस वेळ वाचूयात, 4 ओव्हर संपल्यात, 4 ओव्हर नंतर आपण बघू शकता मित्रांनो 59 धावा झाल्या, 5वा षटक इथे टाकले जात आहे, 5व्या षटकासाठी निलेश येत आहेत आपण बघू शकतो मैदानामध्ये। तर समोर एक आक्रमक फलंदाज प्रवीण साधव मैदानामध्ये, एक मोठा सितारा या वेळेला जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला, पायांची हालचाल नाहीये, पण व्हाईट बॉलचा इशारा करतायत, एक अतिरिक्त धाव इथे आपण बघू शकतो मित्रांनो मैदानामध्ये येते। आणि नक्कीच आपण बहुतेक पंचांनी जो निर्णय दिलाय तो निर्णय अंतिम आहे, व्हाइट बॉलचा इशारा पंच करतायत, एक अतिरिक्त धाव मित्रांनो इथे आली, धावसंख्या 1 ने वाढत असताना पाहायला मिळते, कारण फलंदाज तुम्ही जर पाहिलं ना तर जागेवरूनच खेळायचा प्रयत्न फलंदाजाने केला, तो मात्र शफल लाईन मध्ये आला नाही, म्हणूनच की काय हा झेंडू इथे व्हाइट घोषित केलेला आहे। तो यावेळेस पुढे सरसावले होते, पदे लालित्य केलं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, हा निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतो, डॉटबॉल येत असताना पाहायला मिळतोय, वणी प्रीमियर लीग 2024 चौथ पर्व, आणि हे चौथ पर्व बघण्यासाठी जमलो आपण सर्व, आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत। यावेळेला चांगला फटका टायमिंग केले, फक्त चेंडूला दिशा दिली आहे आणि कमालीचा फटका इथे प्रवीण जाधवचा, हा येतोय बिग ब्लास्ट षटकार। त्याचबरोबर लोणवाडीचे समालोचक सुनीलजी दौंड या ठिकाणी उपस्थित झालेत, मनपूर्वक स्वागत। त्यावेळेला हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, धाव इथे मिळणार नाही। मागच्या चेंडूवरती आपण पाहिलंय की खूप सुंदर फटका तिथे मात्र सजवला प्रवीण जाधवने, टायमिंग प्रॉपर केलं आणि चेंडून हवाई सफर केली, 6 धावा तिथे वसूल करत असताना चांगली बॅटिंग। आज प्रवीण जाधवने प्रभावित करणारी फलंदाजी केली, आज त्याच्यावरती जबाबदारी खरं तर आहे, संघाची मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर। त्यावेळेला उलटा पुलटा खेळायचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही आणि हा चेंडू मात्र या ठिकाणी टॉट येत असताना, निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। वणी प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहिली आहे, आज आपण जर बघितलं तर 2024 चौथ्या पर्वाचा मिळणार विजेता तो कोण आहे। पुढे सरसावले, चांगला फटका खेळा तिथे आपण बघू शकतो, कव्हरला चेंडू चाललाय, फिल्डिंग खराब होते आणि हा चेंडू थेट सीमारेषा पार जातोय, चौकार येतो इथे 4 रन। खराब क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळतं, या चुका खरं तर तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला प्रत्येक चूक टाळावी लागते मित्रांनो, चुका करा पण क्रिकेटच्या मैदानावर नको, क्रिकेटच्या मैदानावर झालेली एक चूक
आणि प्रतिस्पर्ध्याचं हे विजयाच्या दिशेने एक नवं पाऊल असतं आणि प्रतिस्पर्धी संघ इथे नवं पाऊल टाकेल का विजयाकडे तेही आपल्याला पाहायचं आहे. त्यावेळेला उडवलाय बॉल हवेत चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे उंची जास्त मिळाली लांबी नाहीये याही वेळेला झेल ड्रॉप होत असताना पहिला मिळतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये आपण बघू शकतो दोन धावा सुद्धा इथे पूर्ण झालेल्या आहेत. थोडासा दबाव आहे आपण बघू शकतो एक मोठी मॅच आहे मोठा सामना आहे त्यामुळे दबाव प्रत्येकावर आहे परंतु तुम्हाला त्या दबावाला झुगारून इथे खेळावं लागेल. ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतो षटक क्रमांक बघू शकता पाचचा खेळ संपलाय आणि पाच ओव्हर झाल्यानंतर 72 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2-72. विजय पाच ओव्हर इथे आपण पाहतो मैदानावर संपलेल्या आहेत 72 धावा झाल्या. शेवटचं आणि महत्वाचं षटक इथे मैदानामध्ये तुम्ही बघू शकता मार्गस्थ होतोय संदीप फाउंडेशन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विलास यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कारण हे महत्वाचं षटक आहे. तुम्ही जर पाहिलं तर इथे फलंदाजी करणारा संघ थोडीशी हाणामारी करेल थोडेसे मोठे फटके खेळण्याचा त्यांचा मानस जरूर असेल परंतु इथे विलासला आपल्या कमालीच्या गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल. 72 धावा तर बनवल्यात विलासला इथे थोड्याशा धावा रोखावे लागतील. पाहूयात काय घडेल या षटकामध्ये. पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होता ड्राईव्ह केला कव्हरला चेंडू चालला डीप मध्ये प्रोटेक्शन क्षेत्रक्ष चेंडूवरती आले चेंडूची फेक चांगली पाहायला मिळते. एक धाव त्या दरम्यान पूर्ण झाली. धावसंख्या एकने वाढते 73 धावाला फलकावरती पाहायला मिळतात 73 रन आफ्टर 6th ओव्हर लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटच्या षटकाचा खेळ तुम्ही बघू शकता मार्गस्थ आहे. बॉल तयार विलास त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आत्मध्ये आणण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी वाईटची घोषणा केली. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 आणि त्याचा केला जाणारा वापर तुम्ही इथे पाहू शकता. इट्स अ वाईट एक अतिरिक्त धाव गोलंदाजाला दंडित केलं आणि एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. धावा झाल्यात 74 रन्स. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फुटवर्क नाहीये तुम्ही पहा बॉलच्या लाईन मध्ये आल्याने इथे प्रवीण जाधव त्यामुळेच की काय थोडस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तिथे साधू शकले नाही. आणि म्हणतात ना मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार गरजेचा असतो आणि इथे ते फुटवर्क मात्र पाहायला मिळालं नाही. हा चेंडू डॉट येत असताना नंबर फुल टॉस क्रॉस बॅट एंड स्ट्रोक आणि बॅट न चेंडू खेळला डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. एक धाव पूर्ण झाली. खरं तर लीग फॉर्मॅट आहे आपण जर पाहिलं तर लीग मध्ये तुम्हाला संधी जरूर असते. आज इथे वणिक दिंडोरी तालुका असेल वणीतील खेळाडू असतील त्यांना एक चांगली सुवर्ण संधी एक चांगली पर्वणी चांगली उपलब्धी या वणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मला तयार त्यावेळेला उडवलाय बॉल लॉंग ऑन कडे हा फटका सजवलाय क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली चूक होणार नाही पकडला जातोय झेल आणि फलंदाज होतायत फेल विकेट. तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 75 धावा आतापर्यंत धावफलकावर आहे. काही चेंडू येणं बाकी खरं तर आज आपण बघतो मैदानामध्ये एक दर्जेदार आयोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा चौथ्या पर्वामध्ये आली आणि बघता बघता ही स्पर्धा आपली 4 वर्षांची झाली आणि आज आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद खरं तर या ठिकाणी घेतोय. न्यू बॅटर महेश नवीन फलंदाज मैदानामध्ये महेश पवार आहेत आणि महेश पवारचा फटका इथे फसलाय. पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकची शिकार आल्याबरोबर महेश माघारी चालले विकेट सपाटान.
चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतो मैदानामध्ये. शेवटचं षटक ज्यावेळेला हाताळलं जातं त्यावेळेला तुम्हाला चांगल्या टप्प्यावर खरंतर गोलंदाजी करावी लागते आणि शेवटच्या षटकामध्ये फार मोठा दबाव हा गोलंदाजांवरती असतो. कारण पहिल्या पाच षटकामध्ये तुम्ही पाहिलं 72 धावा आल्या, पहिल्या पाच षटकामध्ये मोठा डोंगर उभा झाला. परंतु या सहाव्या षटकामध्ये आपण बघणार आहोत की धावा किती होतात त्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. खरंतर आज तुम्ही बघितलं असेल प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली. आज या स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षकांनी सुद्धा मोठा प्रतिसाद या क्रिकेटच्या स्पर्धेला दिला. आणि कुठलीही स्पर्धा असू द्या, जर प्रेक्षक राजा नसेल तर त्या क्रिकेटच्या स्पर्धेची शोभा वाढत नाही. आणि इथे आलेला प्रत्येक प्रेक्षक मित्रांनो ह्या क्रिकेट स्पर्धेची, या क्रीडा स्पर्धेची मात्र शोभा वाढवताना पाहायला मिळाला. त्यामुळे मी इथे आलेल्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत करतो. जावत बादच्या दिशेने शेवटचा एक चेंडू, हवेत चेंडू इथे खेळलाय, फटका मिस टाइम. आणि यावी वेळेला आपण पाहतो फलंदाज बाद आणि धक्का बसलाय. थँक्यू डीजे. आणि एकदा विलाससाठी जोरदार टाळ्या. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक तर पूर्ण करतोय. जोरदार टाळ्यांचा गजर करूयात विलाससाठी. जबरदस्त फलंदाजी आणि पहिला डाव सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. प्रथमतः जगदंबा युनायटेड संघाने केली फलंदाजी, त्यांच्या विरोधामध्ये कर्ड ब्रदर्स या संघाने सहा षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 75 धावेवर रोखले. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी केली, 75 धावा जगदंबा युनायटेडनं बनवल्यात आणि जिंकण्यासाठी 76 धावेंचं लक्ष हे कर्ड ब्रदर्स संघासमोर ठेवलेलं आहे. पाहूया त्या दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी, या धावा होतील की रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी अशोकजी गवळी सरांच्याकडे आपण जाऊयात. दुसऱ्या डावामध्ये सर्या मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. थँक्यू. वनी एकता क्रिकेट क्लब आयोजित वनी प्रीमियर लीग परबत चौथ 2024 चा आपण मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो मोठा महासंग्राम या ठिकाणी बघतो आहोत. या स्पर्धेसाठी खूप असं मोलाचं सहकार्य केलं असेल तर या पंचकृषी असेल आणि पंचकृषीतील नव्हे तर या सर्व गावातील ग्रामस्थ असतील, खेळाडू असतील आणि सर्व क्रीडा रसिकांचा सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. सर्व प्रेक्षक राजा आमचा अगदी सकाळच्या सत्रापासून तर अगदी शेवटच्या सत्रापर्यंत निश्चितच आज ह्या मैदानावर त्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. म्हणून या स्पर्धेच्या दरम्यान ज्यांनी अनमोल असं सहकार्य केलं असेल या स्पर्धेसाठी बॉल आणि स्टम्प्स या स्पर्धेच्या माध्यमातून महत्वाचा रोल म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून बॉल आणि स्टम्प. सन्मान्य रवींद्र आभा दुसाने असं एक व्यक्तिमत्व महालक्ष्मी मोबाईल शॉपी वणी यांचे सर्वे सर्वा यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून बॉल आणि स्टम्प यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी रवींद्र आभांनी केलं. रवींद्र आभा तुमचं मनपूर्वक अभिनंदन असणार. नंतर मित्रांनो या स्पर्धेच्या दरम्यान बेस्ट फिल्डर असणार आहेत. बेस्ट फिल्डर साठी स्पोर्ट्स कंपनीचे अतिशय इम्पॉर्टंट स्पोर्ट्स कारण खेळाच्या माध्यमातून आपण जर आजपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर बघित आला असाल तर टेनिस खेळा विश्वामध्ये आतापर्यंत सर्वच्या सर्व जे क्षेत्ररक्षक असतात, फलंदाज असतात यांना एक मैदानाच्या आतमध्ये जे आपण भागदौड करतो या भागदौडसाठी उत्कृष्ट असे जर त्यांनी शूज दिले असेल तर हे शूज देण्याचं काम अजिंठा जनरल स्टोर्स यांनी बेस्ट बॉलरसाठी राजेंद्र भाऊ गांगुर्डे यांनी पारितोषिक दिलंय. त्यानंतर
त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान लोकनियुक्त सन्मान्य प्रथम नागरिक मधुकर बरसट सर यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सायकल सुद्धा ह्या ठिकाणी गिफ्ट केली आहे. मॅन ऑफ द मॅच साठी फायनल साठी चांदीचं ब्रॅसलेट हे आगळं वेगळं पारितोषिक जरी देण्यात ज्या मान्यवरांनी दिलेत असे मान्यवर आमचे पत्रकार बंधू सागरभाऊ गांगुडे यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी गाईड केले. सागरभाऊंचं सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान अभिनंदन असेल. त्यानंतर ट्रॉफी सौजन्य असेल कर्मवीर अमृतल्य बणी कल्पेशभाऊ मोहिते असेल सप्तसंगी कन्स्ट्रक्शनचे मालक. त्यानंतर जगदंबा इंटरेस्टचे सर्वे सर्वा ट्रॉफी सौजन्य दिलं असेल. आतिशभाऊ पवार राष्ट्रीय युवा काँग्रेस सरचिटणीस तालुका दिंडोरी हे एक व्यक्तिमत्व असणार आहेत. त्यानंतर कृष्णा अण्णा गायकवाड मित्रांनो या स्पर्धेच्या दरम्यान ज्यांनी थर्ड पारितोषिक दिलं आहे कृष्णा ट्रेडिंग कंपनी वणी यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून 31,111 रुपयाचं कॅश प्राईज दिले. कृष्णा अण्णा तुम्हाला सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान तुमचं खूप असेल अभिनंदन असेल. त्यानंतर मित्रांनो एक आमच्या महिला भगिनी सौ अश्विनी अमित भालेराव मान्य सरपंच ग्रामपंचायत 30 गावचे व्यक्तिमत्व असणार आहेत आणि गोल्डन स्पोर्ट्स बडी अश्विनीताईंनी या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा 51,111 रुपयाची धनराशी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली. अश्विनीताई तुमचं पुढचं एकदा ह्या मंचावर अभिनंदन असणार आहेत. आणि मित्रांनो सर्वात मोठा सिंहाचा जर वाटा उचलला असणार ना या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी अशफाक कादिरभाई मनियार मान्य उपसरपंच ग्रामपंचायत बडी आज मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ते दिसणार नाही पण त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सन्माननीय मुन्नाभाई कादिरभाई मनियार उपसरपंच ग्रामपंचायत बडी माजी उपसरपंच होते ते आणि त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि मित्रांनो कॅश प्राईज दिलं आहे सन्नार ते पहिलं क्रमांकाचं कॅश प्राईज असणार ते 71,111 रुपयाचं कॅश प्राईज दिले. या सर्व मान्यवरांचं पुढचं एकदा अभिनंदन असेल स्वागत असेल. तर जाऊया आपण सामना क्रमांक 3 मध्ये. प्रथम फलंदाजी केली जगदंबा युनायटेड या संघानं. प्रथम फलंदाजी करताना 36 चेंडू मध्ये 75 धावा जगदंबा युनायटेड संघानं ह्या आपण स्कोर कार्डवर बघतोय आणि कडमर्दन या संघाला 76 धावांचं लक्ष असणार आहे. दोन आघाडीचे फलंदाज आपण जर प्रामुख्यानं बघितलं गेलं तर एका बाजूला राहुल पवार आणि अक्षय चटोले नॉन स्ट्राईक एंडवर आपण त्यांना बघणार आहोत. आणि टेनिस कडा विश्वामध्ये मित्रांनो या खेळूंच्या नावावर अनेक विक्रम आहे. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल सतत आम्ही गेल्या काही वर्षांचा इतिहास या ठिकाणी आपण सांगतोय की वडी आणि पंचकृषीमध्ये त्यांनी एक ते आपल्या फलंदाजीतून मात्र दबदबा सादर केलाय. आज मात्र या ठिकाणी मोठं चॅलेंज असेल मोठं टार्गेट असेल. आणि एका बाजूला जगदंबा वडी संघ जरी बघितला तर जगदंबा वडी संघाने आतापर्यंत या अगोदर 3 सामने वडी जगदंबा संघाने जिंकले गेलेले आहेत आणि त्यांचा 4था सामना बलाढ्य कडमर्दन या संघासमोर आहेत. गोलंदाजीच्या मार्गावर आपण पाहतोय. आयोजन कमिटीचे प्रमुख प्रवीण जाधव षटक क्रमांक 1 मध्ये आपण यांना बघणार आहोत. पंचांच्या भुजव्या बाजून पहिला चेंडू काहीसा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि मिस्टर एक्स्ट्राज आपण बघितलं वाईटची धाव या ठिकाणी मिळते. आव्हान दोन्ही संघासाठी आहे. राहुल पवार आणि प्रवीण जाधव एकाच संघाकडून कृत्व करतात पण आज मात्र आपल्या विरोधात त्यांना खेळत त्यांचा या ठिकाणी आपण डाव बघणार आहोत. आणि पहिल्या चेंडूवर मात्र एक सिंगल हेडगरी कंप्लीट केली जाणार आहे. पहिली कावन पर धाव व्हाईटची आपण बघितली आणि सर दुसऱ्या चेंडूवर मात्र हेडगरी ड्राईव्ह केलंय आणि एक धावाने मात्र आपलं खातं खोडलं. संघाची धाव संख्या मित्रांनो एक अवांतर आणि एक सिंगल अशा 2 धाव आपण षटक क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी बघितले. अक्षय चटोले यांच्यासाठी जर 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर 2 खेळाडू असतात जर एका खेळाडूला बघितलं तर मिड ऑन रिझन क्षेत्रामध्ये 1 खेळाडू आहे आणि दुसरा खेळाडू जर बघितलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 खेळाडू. आपण प्रवीण जाधव यांच्या गोलंदाजीची रणनीती कशी असणार आहे ते सुद्धा पाहण्यासारखं असेल.
तर बघूया प्रवीण जाधव षटक क्रमांक एक मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी टाकतायत अक्षय यांच्यासाठी. फुल टॉस चेंडू अगदी स्लोअर वन. आपण बघितलं चेंज ऑफ पेस आपल्या गतीमध्ये परिवर्तन केले आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. फुल टॉस डिलिव्हरी होती. मिडॉन रिजन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केले तोपर्यंत फलंदाजांकडे संधी होती एक धावांची आणि एक धाव ही मात्र आरामात पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोचली असेल तीन या धावसंख्येवर. लेफ्टी राईट हे कॉम्बिनेशन मुळे सतत आपण क्षेत्रक्षणातून आपण बघतो सतत बदल ह्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलाय. तुमची आमची सर्व मानाची एक लाडकी स्पर्धा म्हटलं की वन प्रीमियर लीग. फुल टॉस चेंडू मिस टाइम फटका होता हरकत नाही झेल सुटलाय आणि या दरम्यान तुम्ही झेल कुणाचा सोडलाय राहुल पवारचा. वादळी खेळणारा फलंदाज आहे वादळी खेळी करणारा फलंदाज आहे. या ठिकाणी तुम्हाला जर या प्रकारचा अपसा सामना करावा लागत असेल तर निश्चितच तुम्हाला सामना पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार कारण या चुका करणं मैदानावर चुकीला मात्र माफी करणार नाही. क्रिकेट असा एक अनिश्चित प्रतियोगिता आपण ज्याला म्हणतो की क्रिकेटवर मात्र कोणी भविष्यवाणी करू शकत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत भविष्यवाणी करणं मात्र या ठिकाणी कठीण आहे. वा अगदी लेग स्टंप वरून ट्रॅव्हल होताना चेंडू बघितलं पण दरम्यान अतिशय बाहेर होता चेंडू. शेवटच्या क्षणी आपण बघितला मध्ये आलाय आणि पंचांनी आणखी आपल्या दोन्ही हात बाजूला खोलले मिस्टर एक्स्ट्राज. आपण या ठिकाणी आणखी बघितला वाईटचा इशारा अभांतर धाब या ठिकाणी मिळणार आणि धावसंख्या आपण जर बघितली गेली असेल षटक क्रमांक एक मध्ये पाच. प्रवीण जाधव यांनी आपल्या गोलंदाजीतून थोडं चेंजअप आपल्याला बघायला मिळालंय कारण प्रवीण जाधव हे मला थोडे वेगवान गोलंदाजी करतात पण आपल्या पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या क्रमातून जर बघितला तर काहीच ती स्लोअर गोलंदाजी प्रवीण जाधव यांच्याकडून आपण बघितली. शॉर्ट पिच चेंडू अगदी ट्रॅव्हल होताना चेंडूला उंची गाठली नाही आणि एक रनआउटची संधी होती या ठिकाणी पण मात्र ही संधी या ठिकाणी बाईकच्या स्वरूपामध्ये आपण या एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एका धावाने धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचती सहा धावा. या दरम्यान आमच्या बरोबर जोडलेले हर्षद गवळी आणि महेश गवळी चांदवडचे व्यक्तिमत्व यांच्या आमच्या बरोबर युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले. सर आपलं हार्दिक स्वागत असेल. या दरम्यान उंची गाठलेला आज चेंडू आपण बघितला आकाशाला गबस्ती घालणारा फटका होता आणि या दरम्यान पुन्हा एकदा एक झेल सुटला जातोय लगातार दुसरा झेल राहुल पवार यांच्या या ठिकाणी सोडला जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती आठ या धावसंख्येवर आपण बघितलंय. या प्रकारच्या चुका मात्र तुम्हाला भोवणार आहे निश्चितच. आठ धावसंख्येवर आपण लगातार दुसरा झेल या ठिकाणी सोडलाय आणि प्रवीणने मात्र त्यांचं काम त्यांच्यावर करण्यात आलेला टाकलेला विश्वास त्याच फलंदाजासाठी प्रवीण यात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पण मात्र दोन झेल या ठिकाणी तुम्ही राहुल पवार या ठिकाणी यांचे सुटले. तुम्ही राहुल यांना माफी केली पण तुम्हाला राहुल माफ करणार का. धावसंख्या जवळ पोहोचते आठ धाबा. संदीप फाउंडेशन ट्रॅकवर फलंदाजीच्या मार्शवर आपण राहुल यांना बघतोय तर संदीप एस टी टेनसचे सन्माननीय संघ बालक संदीपजी माळे सर निलेश कुमावत यांचा एंड असणार आहेत. ओ या दरम्यान फटका आणखी उंची देणारा फटका. तिसरा झेल या ठिकाणी सुटलाय राहुल पवारला. तिसरा जीवदान षटक क्रमांक एक मध्ये धावसंख्या जवळ पोहोचती नऊ धाबा. आणि पहिल्याच षटकात तुम्ही तीन झेल या ठिकाणी सोडलेत निश्चितच चांगली गोलंदाजीचा क्रम जर आपण बघितला गेला असेल तर जगदंबा युनायटेड या संघाकडून सुरे गोलंदाजी केली पण क्षेत्ररक्षणातून आपण या ठिकाणी चुकी बघितली आणि शॉर्ट सिलेक्शन जर सुद्धा बघितलं असेल तर अतिशय खराब शॉर्ट सिलेक्शन आपण बघितलं राहुल पवार यांच्याकडून आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर मित्रांनो धावसंख्या जवळ पोहोचते नऊ धावा. सामन्याचं चित्र असं बनलंय
तीस चेंडू आणि तीस चेंडू आता मध्ये बडबाईचा 67 दाबा हे सामन्याचे चित्र असेल। चला वेळ वाचवा मित्रांनो, वेळ वाचवणं ही सुद्धा गरजेचं असणार आहे, कृपया वेळ वाचवा, कारण यानंतर आणखी बरेच सामने, कारण अंतिम दिवस असणार आहे ना आजचा। हा सामना सर्वपत्र एंड झाला पाहिजे लक्षात घ्या, किंबहुना तुम्हाला यानंतर 5 किंवा 4 षटकांचा सामना खेळावायस मात्र भाग पाडणार आहे, कारण तुम्ही जर वेळ वाचवला नाही मित्रांनो तर वेळ तितकाच महत्वाचा असणार आहे। या ठिकाणी आपण बॅट राहुल पवार यांनी मात्र आपला बल्ला या ठिकाणी चेंज करताना आपण या ठिकाणी बघितलंय, आणि आता बॅटचे बदल केल्यानंतर आता खेळाचं चित्र थोडं आपण वेगळं बघायला मिळणार का। गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज आपण बघतोय, नवीन गोलंदाज आलाय सचिन, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन रमेश तेंडुलकर, आचरेकर गुरुजींनी घडवलेले रत्न, आणि तिथे त्यात मध्ये आपण बघतोय टेनिस खेळा विश्वामध्ये आणखी एक सचिन नावाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार गोलंदाजच्या ट्रॅकमध्ये सचिन, तर समोर असणार हे राहुल पवार। सचिन टू राहुल पवार, आणि काय गोलंदाजी केली, भन्नाड गोलंदाजी। आपण या ठिकाणी सचिन यांची 65 क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडूला मात्र स्टॉप केले राहुल याला। वणी प्रीमियर लीग 2024 ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला जर मित्रांनो मैदानामध्ये संघर्ष करायचा असेल तर गोलंदाजीतून तुम्ही इतका संघर्ष करू शकला नाही, हरकत नाही, पण मात्र फलंदाजीतून तुम्हाला संघर्ष करणं या ठिकाणी महत्वाचं असणार आहे, कारण उपांत्य फेरीत जर तुम्हाला दाखल व्हायचं असेल तर या संपूर्ण स्पर्धेत तुमची फलंदाजी सुद्धा चांगली व्हायला हवी। ओ लगातार दुसरा चेंडू निर्धाव जातोय, चेंज ऑफ पेस आपण सचिनच्या गोलंदाजीतून बघितला, दुसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा स्टॉप केले। सुरे गोलंदाजीचा नमुना जगदंबा युनायटेड संघाच्या गोलंदाजांकडून आपण बघितलाय, काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये। निश्चितच आपण एक मानावं लागेल, षटक क्रमांक 2 मध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर निश्चितच कडबडो संघाला मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित राहावं लागतंय, हे प्रामुख्याने कारण तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये मानावं लागेल, आतापर्यंत वंचित ठेवलंय। सुरेख चेंडू, तिसरा चेंडू बघतोय निर्धाव, सचिन यांची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दादागिरी बघायला मिळते, 3 गेंदों पर कट पुतली की तरह नचाया, क्या बेहतरीन गेंदबाजी हो रही है इस समय गेंदबाज सचिन द्वारा, बल्लेबाज को पूरा हाथ खोलने का कोई मौका नहीं दिया अब तक, बांध के रखा है बल्लेबाज को, मानो इस मैदान पर अब ऐसा लग रहा है रनों की खेती करनी होगी कडबोस इलेवन को, बहुत दिक्कतों का सामना करना पड़ रहा है इस वक्त। प्रतिक्रिया बड़ा सचिन डेला फुल टॉटी समाचार घेतला जातोय, चेंडू लय उडवलंय, 6 धावा एस षटकार।
चौथ्या चेंडूवर राहुल यांनी मात्र प्रहार केलाय। आणि या दरम्यान आणखी एक फटका, ब्रँडर फटका, राहुल पवार ब्रँडर फटका, चेंडू जाईल सीमारेषेचा भेद घेणारा, चार धावा। या ठिकाणी सन्माननीय सरपंच साहेब निखिल जाधव, त्याचप्रमाणे मंगेश जाधव, संतोष शिंदे ह्याचे या ठिकाणी दाखल झाले आहेत। अभिनंदन असेल सर तुमचं, वणी प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण या ठिकाणी दाखल झालात आणि या संपूर्ण स्पर्धेतून तुम्ही आनंद घेत आहेत। पुढे एकदा आपण मित्रांनो जाऊया मैदानाकडे। सुरेख चेंडू होता, हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला। या चेंडूवर मित्रांनो फक्त एक धाव मिळणार आहे। या षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपले। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्येचं समीकरण बनले 20 धावा। एकूण जिंकण्यासाठी 76 धावांचं लक्ष असणार आहे। आणि सामन्याचं चित्र आलंय, 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये वाढवायची अगदी 14 धावगती, 56 धावा मैदानाच्या आतमध्ये वाढवायच्या आहे। प्रति षटकामध्ये कळ बदल संघाला प्रति षटकामध्ये 14 धावांची गरज असणार आहे। 24 चेंडू 56 धावा हे समीकरण असणार आहे। येस, आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्येचं जर समीकरण बघितलं मित्रांनो, धावसंख्या जवळ पोहोचते 20 धावा। षटक क्रमांक 3 मध्ये कोण येणार आहे ते पाहण्यासारखं असणार आहे। या दरम्यान सन्माननीय मान्यवर विलास रायते, त्यानंतर बबन मेजर आणि राजू दौंड हे सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल आहेत। सर कृपया आपण आमच्या प्रमुख मंचावर आसनस्थ व्हायचे, आपण या ठिकाणी आलात अभिनंदन असेल। आपण तर षटक क्रमांक 3 मध्ये आपण पुणे एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर, ज्या गोलंदाजाने आज फलंदाजीतून आपलं चांगलं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय, आयोजन कमिटीचे प्रमुख आहेत प्रवीण जाधव, एक लेजंड क्रिकेटर आहेत, एक हुशार आणि चातुर क्रिकेटर त्यांच्यामध्ये आहे। आणि खरोखर काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, षटक क्रमांक 3 मध्ये आपण पुरेसे एकदा प्रवीण जाधव यांना बघणार आहोत। 24 चेंडू 56 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक या ठिकाणी संपलेत। पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होत आहेत प्रवीण, समोर फलंदाज असतात तर राहुल पवार। राहुल पवार आतापर्यंत 3 जीवदान राहुल पवार यांना मिळाले। ओ काय चेंडू आपल्या गतीमध्ये परिवर्तन, आणि एक डान्स मात्र आपण बघितला प्रवीण जाधव यांचा, आज मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी करताय। आणि जगदंबा युनायटेड संघ आज मैदानामध्ये संघर्ष करताना गोलंदाजीतून सुद्धा एक अव्वल कामगिरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली प्रवीण जाधव यांची। या दरम्यान थोडं खराब क्षेत्ररक्षण बघितलं स्वप्नील सर, मात्र गोलंदाज या दरम्यान चेंडूचा पाठलाग करतात। त्या दरम्यान आपण बघितलं तर आणखी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत। वाईट्स एस वाईट्स कॉल, संपायर्स कॉल्स वाईट्स कॉल्स, अबांतर धावा या ठिकाणी मिळणार आहे। आणि धाव संख्या जवळ पोहोचतो मित्रांनो 22 धावा। आता फलंदाजच्या ट्रॅकवर अक्षय हे असणार आहेत, एक आक्रमक शैलीचे फलंदाज अक्षय यांना नेहमी चर्चेत राहिलेले एक खेळाडू आहे। कोणत्या क्षणी सुद्धा आपला गिअर बदलतील फलंदाजीतून सांगता नाही, कारण बहुतेक टेनिस कडा विश्वामध्ये अक्षय यांचं फार मोठं नाव आहे। आणि आज अक्षयला कडबळ संघाकडून प्रतिनिधित्व करताना आज एक जबाबदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्यांना करावं लागणार आहे। चला या ठिकाणी गेम थोडा स्लो होतोय, फास्ट गेम करा। सुरेख सुरेख चेंडू, अतिशय सुरेख, वा
काय गोलंदाजी केली चेंडू मात्र आपण बघितलं लेग स्टिम पर लेग स्टिक वर चेंडू टाकला टाकल्यानंतर मात्र ट्रॅव्हल होताना उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू थोडासा ट्रॅव्हल होतोय आणि या चेंडूने पुन्हा एकदा अचंबित केले नबल केले गेले फलंदाज अक्षय आला सुरे गोलंदाजीचा नमुना जगदंबा युनायटेड संघाच्या गोलंदाजांनी सादर केलाय मिश्रम फटका सुरे गोलंदाजी पुन्हा एकदा मात्र खेळपट्टीवर स्टॉप केलाय मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवलंय काहीशी पायाला बेडे अटकवणारी गोलंदाजी आपण बघितली असेल तर प्रवीण यांची या दरम्यान अक्षय मात्र एक तरी तो एक मिनिट जातोय चेंडू सीमा पार षटकार धावसंख्या जवळ पोहोचते मित्रांनो 28 धावा षटक क्रमांक 3 मध्ये आपण अक्षयच्या बॅट्स मधून एक मोठा फटका बघितलाय आणि याच प्रकारची फटकेबाजी करण्याची गरज असणार आहे कारण धावसंख्येचं टार्गेट असे 36 चेंडू आणि 76 धावा विजयासाठी म्हणतात तिसऱ्या षटकामध्ये धावा येतात आतापर्यंत 28 या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान स्वप्नील राजपूत साहेब असतील आपण क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये बघतो त्यांचे या स्पर्धेच्या दरम्यान मोठं सहकार्य असणार आहेत सोमनाथ भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ते अबनखेड हे सुद्धा या दरम्यान दाखल होत आहेत त्यांचे मनपूर्वक अभिनंदन तर गोलंदाजच्या टाकवर आपण पुन्हा एकदा सोमनाथ प्रवीण यांच्याकडे जाणार आहोत वा सुरेख डिलेवरी प्लेसमेंट केले डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण बघितलंय सन्मान दिलेला आहे प्रवीणला प्रवीण माने मी एक चेंडू तुझा या अगोदरचा षटकार खेचला पण या चेंडूला मात्र सन्मान दिला कारण अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू प्रवीण यांचा आपण बघितलाय सुरेख वा सुरेख आणि लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण होतं प्रवीण यांचा प्रवीण यांच्या हाताला चेंडू चाटून मात्र या ठिकाणी आपण बघितलं अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामधून चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं निश्चितच आणखी एक धाव मिळणार आहे एका धावाने संघाची धावसंख्या जवळ पोहोचली 29 धावा षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपले आणि सामन्याचं चित्र आलंय 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या 47 धावा प्रति ओव्हर रन रेट असणार आहेत 15.67 ह्या रन रेट न मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करावा लागेल फलंदाजांना षटक क्रमांक 3 झाल्यानंतर ह्या ठिकाणी ड्रिंक ब्रेक बघतोय आणि या ड्रिंक ब्रेक दरम्यान मित्रांनो एक चर्चासत्र सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंमध्ये आपण या ठिकाणी बघितलंय कारण 18 चेंडूंचा खेळ असणार आहे 18 चेंडूंमध्ये क्षेत्ररक्षण करणार संघ गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये कुणाला गोलंदाजी द्यावी कुणाला गोलंदाजी देणार नाही या प्रकारचं चर्चासत्र आपण या ठिकाणी बघितलंय कारण महत्वाचा सामना आहे आणि मग या महत्वाच्या सामन्यामध्ये संघर्षाची भूमिका दोन्ही संघासाठी फार महत्वाची असणार आहे या ठिकाणी जगदंबा युनायटेड संघासाठी फार महत्वाचा कॉल असेल आपण फार वेळ घेताय असं वाटतंय आणि आपल्याला या दरम्यान आणखी काही वेळ घेतला तर मात्र पेनल्टीला मुकावा लागेल गोलंदाजच्या मार्क्सवर आपण गोलंदाज बघणार आहेत सन्माननीय स्वप्नील राजपूत सर यांना आपण गोलंदाजच्या ट्रॅकवर बघणार षटक क्रमांक 4 मध्ये
संदीप फाउंडेशन यांच्या बाजूला गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघणार आहोत। तर एसटी टेनर संघाचा एंड असणार आहे, त्या एंडच्या बाजूला आपण फलंदाजीच्या ट्रॅकवर बघणार तो फलंदाज बघणार होतो अक्षय। 18 चेंडू 47 धावा, ओ अक्षय ऑन द फायर, चेंडू जाईल सीमारेषेच्या पार, कळबळ संघाचा छावा, मिळाल्या 6 धावा। धावसंख्या जवळ पोहोचते 35 धावा आणि चौथ्या षटकामध्ये आपल्या फलंदाजीतून मात्र गिअर बदलले अक्षयानं। या अगोदर अक्षय यांच्या बॅट्समधून एक फटका आपण बघितलाय आणि या दरम्यान स्वप्नील सरांचं मात्र षटकारानं स्वागत केलंय। धावसंख्या जवळ पोहोचते 35, षटकातील दुसरा चेंडू असणार आहे। ओ बॅट चिकट घेतलेला चेंडू, हवेत चेंडू असणार आहे, झेल सुटलाय, वा अक्षयाचा जेल परत एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुटलाय। कॅच छुटा, सपना तुटा और मुकद्दर रुटा। परत आपण या ठिकाणी बघतोय नशिबाने मात्र साथ दिली कोणाला, अक्षयला। आणि धावसंख्या आपण बघितली असेल तर आणखी एक न पुढे जाणार आहेत आणि धावसंख्या मित्रांनो जवळ पोहोचते अगदी 12 धावगतीनं। चौथ्या षटकामध्ये 9 धावगतीनं, माफ करा, धावसंख्या जवळ पोहोचते 36 धावा। सामना आलाय, 16 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 16 चेंडूमध्ये 40 धावांची गरज असणार आहे फलंदाजीसाठी। आता मात्र आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल राहुल पवार याला। डावखुराताचे फलंदाज विरुद्ध डावखुराताचे गोलंदाज या प्रकारचा सामना। सुरेख चेंडू आणि आपल्या गतीने मात्र बीट केलंय राहुल याला, या चेंडूवर मात्र स्टॉप केलंय। 15 चेंडूंचा आणखी खेळ बाकी असणार आहेत आणि 40 धावांची गरज असणार आहेत। संपूर्ण 18 तारखेपासून तर आज 21 तारीख आणि एकही सामना जगदंबा युनायटेड संघाने आतापर्यंत गमावला नाही आणि त्यांचा आज 4th सामना आहे। वा भन्नाड गोलंदाजीचा नमुना सादर कराय, लगातार 2 चेंडूवर मनमानी केली आणि राहुल पवार सारख्या फलंदाजांना मात्र तुम्ही या ठिकाणी बांधून ठेवले। निश्चितच मी या दरम्यान तुम्हाला मात्र मान्य करावं लागेल, सर्व आमच्या प्रेक्षकांनाही मान्य करावं लागेल, मोठ्या फटक्यापासून आतापर्यंत राहुल पवारांनी निश्चितच वंचित केले, मोठा फटका मात्र गोलंदाज मारू देत नाही। आणि तिसराही चेंडू मात्र जातोय निर्धाव, काय गोलंदाजी केली, 3-3 चेंडू जर खेळपट्टीवर जर निर्धाव जात असेल तर निश्चितच गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल। जगदंबा युनायटेड संघ, संघाचं नाव काय, जगदंबा, कोटी कोटी कंठातून होतो मातेचा जयकार गडावा त्या संघाचा संस्कार, त्या संघाचं नाव जगदंबा असणार आहे। निश्चितच स्वप्नील सरांची गोलंदाजी आपण जर बघितलं काहीस गोलंदाजीतून अतिशय कंजूशी गोलंदाजी, ओ आणि त्रिफळाची, वा आणि फलंदाजाला एकदा ठिकाणी खुन्न दिली जात आहे, माझ्या गोलंदाजीचा तुम्ही सामना करू शकत नाही, मी तुम्हाला 4th चेंडूवर मात्र बाद केलाय। काय गोलंदाजी केली आपण जर बघितलं असेल तर सुरेख गोलंदाजीचा नमुना सादर केलाय आणि राहुल पवारला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले स्वप्नील सरांनी। सामना आलाय, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये अगदी 20 धावगतीने 40 धावांची गरज आहे। हा सामना ज्यांच्या बाजूने झुकलाय ना, जवळजवळ 60% हा सामना जगदंबा युनायटेड संघाच्या बाजूने झुकलाय, 40% जर सामना झुकला असेल तर मात्र आपण या ठिकाणी बघतो कडब्रदर संघाच्या बाजूने 40% सामना झुकलाय। अजूनही अक्षय यांनी चांगली फलंदाजी केली, अक्षयचे काही मोठे फटके जर बघायला मिळाले 5व्या षटकामध्ये तर मात्र या दरम्यान सामन्याचं पारड पुढे एकदा आपल्याला बदलताना दिसणार आहे। चला सर
स्वप्नील सर तुमच्या संपूर्ण टीम्सला या ठिकाणी विनंती असेल की आपण भरपूर वेळ खालाय, कारण एका एका सामन्यात जर अर्धा अर्धा 35-35 मिनिटं जर लावत असेल तर निश्चितच हे चुकीचं आहे. प्रवीण जाधव चला लवकर. यस, 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. वनी प्रीमियर लीग मित्रांनो अतिशय महत्वाचा सामना, तुमच्या आमच्या सर्वांची एक लाडकी स्पर्धा. 365 दिवसानंतर आपण ज्या दिवसाची प्रतीक्षा करतो, या स्पर्धेचा विनर कोण होणार, या स्पर्धेचा टॉपर कोण होणार, आणि मात्र तो दिवस उजाडलाय, आजचा दिवस असणार. आणि आपण या ठिकाणी निश्चितच बघतो आमचा ड्रोन कॅमेरा सुद्धा, या ठिकाणी ड्रोन कॅमेरा थेट प्रक्षेपण, लाईव्ह प्रक्षेपण आपण या ठिकाणी बघू शकता. आमच्या बरोबर अगदी समालोचन कक्षासमोर ड्रोन कॅमेरा या ठिकाणी फ्लाय होताना आपण या ठिकाणी निश्चितच बघतोय. आणि एक दर्जेदार आयोजन जर म्हटलं तर वनी प्रीमियर लीग आपण पाहतो, आशिया खंडातील आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रेक्षकांची गर्दी असणारी मैदान जर आपण बघितलंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान. आणि अक्षय यांचा सूर एक फटका, चेंडू जात अगदी फाईन लेग दिशेने, मोठा फटका चेंडू जाईल सीमापार चौकार, मोठा फटका चेंडू जाईल सीमापार चौकार. आपण निश्चितच आमच्या ड्रोन कॅमेराच्या सहाय्यानं संपूर्ण प्रक्षेपण आपण या ठिकाणी बघू शकतो. सामना आलाय 11 चेंडू आणि 36 धावा. सुरेख फटकेबाजी अक्षय यांची, आणि परत एकदा एक चेंडू आपण या ठिकाणी खेळताना बघितलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला, एक धाव या ठिकाणी मिळले, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थोडं क्षेत्रक्षण खराब होतोय. दोन धावा निश्चितच या ठिकाणी आपण पूर्ण करताना आणि धावसंख्या जाऊन बसतोय मित्रांनो. याच दरम्यान तर धावसंख्या जर बघितली असेल 42 धावा, आणि सामन्याचं चित्र आलंय 10 चेंडू आणि 34 धावा. दहा 34 अतिशय चांगली सुरुवात जगदंबा युनायटेड संघाच्या फलंदाजाने केली. त्याच्या प्रत्युत्तरात मात्र कुठेतरी दमचाक होतो, आपण फलंदाजीतून जर बघितलं कड ब्रदर्स संघाची दमचाक होते. आणि 10-34 पुन्हा एकदा गोलंदाज असतात अगदी लेग स्टिकच्या बाहेर. आपण बघणार आहोत मिस्टर एक्स्ट्रा, आपण बघितलं वाईट ची धावा, तिकडे अवांतर धाव मिळणार आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचली 43 धावा. ओ मिस टाइम, या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, सरळ चेंडू ट्रॅव्हल होतं, पायावर जाऊन आदळतो फलंदाजाचा आणि कुठल्या प्रकारची धाव मात्र मिळणार. आणि सामन्याचं चित्र आले 9 चेंडू मध्ये बळबाईच्या धाबा 33 धाबा. पुन्हा एकदा गोलंदाज अगदी लीग स्टिकच्या बाहेर, चेंडू पुन्हा एकदा वाईड चेंडू, आपण खराब चेंडू या ठिकाणी गोलंदाज वारंवार, आतापर्यंत 2 चेंडू ह्या गोलंदाजाचे आपण खराब बघितले. धावसंख्या या ठिकाणी वाढणार आहेत आणि धावसंख्या आपण या ठिकाणी बघितो 44 धावा षटक क्रमांक 5 मध्ये. काहीसा ब्लॉक वर चेंडू, ओ हवे सूर मारलाय, झेल पकडला गेलाय, आक्षेला परत आणि विजयाच्या दिशेने मात्र या ठिकाणी आपण आनंद उत्सव जर साजरा करताना जगदंबा संघाला बघितलो. आणि अगदी फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, अगदी 18 तारखेपासून तर आज 21 तारीख आहे आणि या 4 दिवसांमध्ये जर कॉम्बिनेशन जर बघितलं गेलं तर या संघाचा सर्व प्रत्येकाचा रोल, कोणाची फलंदाजी असेल कोणाची गोलंदाजी असेल, प्रत्येक जण मात्र आपापला रोल अदा करताना या स्पर्धेच्या माध्यमातून जगदंबा युनायटेड संघाचे सर्व खेळाडू आपण या ठिकाणी बघतो. ज्याप्रमाणे साई बजरंग वडिंगर खेळाडू बघितले, आमचे विकास धोत्रे आणि त्यांचे सर्व प्रतिनिधी ज्या प्रकारे आतापर्यंत त्यांनी कामगिरी केली, आणि दुसरा संघ जर आपण बघितला तर या ठिकाणी बघतो जगदंबा युनायटेड. हाही संघ मैदानाच्या आत प्रत्येक खेळ असेल त्या प्रत्येक खेळाची रणनीती, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल, यामध्ये सर्वात अव्वल असताना दोन संघ आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पहिला संघ साई बजरंग वडी आणि दुसरा संघ जर बघितला
तर जगदंबा युनायटेड हा संघ आपण जर बघितला असेल तर प्रत्येक खेळाडू मात्र प्रत्येक आपलं काम मात्र जी आपली जी भूमिका आहे ते भूमिका बजावताना आपल्याला नेहमीप्रमाणे दिसतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपण बघितलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या ट्रॅकवर आलाय. ओ हवेत चेंडू बॅट चिकट प्रवीण जाधव चेंडू खाली फलंदाज होणार बाद आणखी एक धक्का. कारण तुम्हाला जवळजवळ पुढच्या सामन्यामध्ये पुढच्या षटकामध्ये पाच षटकांची अतिबाजी करायची हा विक्रम आतापर्यंत बघायला मिळाला नाही. विक्रम फक्त अर्धशतकांची आपल्याला बघायला मिळाले. आज प्रवीण जाधव यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि आपल्या संघाच्या सर्व सहकाऱ्यांनी जो 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 गोलंदाज असेल त्यांनी भी पूर्ण रोल आपला या खेळाच्या दरम्यान अदा केलाय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहेत. धाव संख्या बनवायची 32 धावा 7 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चला. या ठिकाणी तुम्हाला वारंवार सूचना द्याव्या लागतात जगदंबा युनायटेड. दरम्यान सुरेख फटकाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने मधून चेंडू टाकून होताना आपण ठिकाणी पाहतोय आणि एक धाव या ठिकाणी दोन धाव या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपले आणि धाव संख्या वाढवायची 6 चेंडू आणि 30 धावा. सकाळच्या सत्रामध्ये शिवनेरी 11 वर्सेस अम्रपाली ब्लू स्टार संघामध्ये खरोखर एक अतिशय छान सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला आणि या सामन्यामध्ये फक्त तुम्हाला आता विक्रम 5 षटकांचा विक्रम फक्त तुम्हाला या सामन्यामध्ये वाचवणार आहे. आणि गोलंदाजच्या ट्रॅकवर एक अनुभवी गोलंदाज असणार आहेत स्वप्नील राजपूत सर आहेत. संपूर्ण फॉर्मॅटमध्ये अगदी गोलंदाजी असेल फलंदाजी असेल पूर्ण महत्वाची भूमिका त्यांनी आता मात्र बजावली आहे. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ असणार आहेत. 30 धावांची गरज असणार आहे आणि हळूहळू प्रेक्षकांची गर्दी निश्चितच ज्या दरम्यान आपण सामना अंतिम टप्प्यात ही सामना येतोय ही स्पर्धा येते आणि निश्चितच या स्पर्धेचा दर्जा आणि या स्पर्धेचा कल मात्र आपण उंचावताना ह्या ठिकाणी बघणार आहोत. क्षेत्ररक्षणाची या ठिकाणी सजावट आपण बघितली. स्वप्नील सर गोलंदाजच्या ट्रॅकवर असणार आहेत आणि निर्धाव चेंडू बघितलाय. आता पहिला चेंडू जातोय निर्धाव. आता फक्त पराक्रम तुमच्याकडे चेंडू शिल्लक असणार आहेत 5 आणि तुम्हाला 5 च्या 5 चेंडूवर षटकार मारले तर तुम्ही सामना विन. त्यामध्ये एकही चेंडू मात्र निर्धाव गेला तर हा सामना जगदंबा युनायटेड या संघाच्या बाजूने चुकला जाईल. फक्त एक चेंडू निर्धाव तुम्हाला या स्पर्धेमध्ये मात्र मिळणार अपयश. ओ फटका सजावलाय लॉंग ऑफरी जन्मदे जातोय षटकार. सुदाम्यांच्याकडून आपण दुसऱ्या चेंडूवर आक्रमण बघितलंय. आणखी 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडू 4 षटकार हा सामना बाकी. आणि हा चेंडू जातोय मात्र निर्धाव. आता सामन्याचं चित्र आलंय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूंमध्ये तुम्हाला बनवायच्या 10 व 24. फक्त एक चमत्कार तर या ठिकाणी तुम्हाला वाचवणार. तो चमत्कार म्हणजे नो बॉल आणि षटकार.
नो बॉल पडला आणि दरम्यान फलंदाजाने षटकार खेचला तर मात्र सामन्याचं चित्र तो चेंडू मात्र सामना बदलवणार आहे। तीन चेंडू 24 दाबा वाइड्स बॉल आणखी एक अवांतर आणि सामना आलाय पुन्हा एक अवांतर दाब मिळते तीन चेंडू आणि 23 दाबा या ठिकाणी नो बॉल असता आणि मोठा आपल्याला फटका बघायला मिळाला असता सामन्याचं चित्र आणखी वेगळं असतं। हरकत नाही या ठिकाणी एक धाव खर्च केली सुप्रिया सर यांनी आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक मधून। 3-23 हा सामना बाकी आहे। ओ पुन्हा एकदा मोठा फटका षटकार वाह सुधा मी आता काय फलंदाजी करतोय। निरंतर सुदाम्याची आपण फटकेबाजी बघितली सामन्याचं चित्र आलंय दोन चेंडूंचा खेळ बाकी आणि दाबा वाढवायचा 17 दाबा आता दाबा 17 आहेत फक्त खतरा आता कडबडल संघाला आहे। दोन 17 हा सामना आहे। सुरेख फटका आणि जातोय परत एकदा चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये मात्र शतरक्षण केलंय आणखी दोन धावा मिळणार सामन्याचं चित्र आलंय एक चेंडू आणि 15 धावा। यस थर्ड पंचांकडे निश्चितच कॉल असणार आहेत बघू हा चेंडू भीमर असणार का काय थर्ड पंचांकडे मात्र कॉल दिला जातोय अब जो थर्ड पंच सुमित देशमुख या ठिकाणी आपण बघतोय रेफरी यांच्याकडे मात्र कॉल असणार आहेत। आपण एस नो बॉल्स फ्री हिट असणार आहेत आणि हा फ्री हिट सामना एक चेंडू आणि 14 धावा फ्री हिटचा इशारा असेल। नो बॉल आलाय एस एस दोन बॉल 14 माफ करा 2-14 ओ वा सुदाम परत एकदा आपण चेंडू बघितलाय षटकार आणि सामना मित्रांनो आलाय एक चेंडू आणि 8 धावा। सुरेख काय फलंदाजी केली सुदाम्यानं सुदामला या दरम्यान तुम्हाला संघाला अपयश आलं तर हरकत नाही पण मात्र तुमचे प्रयत्न जे आहे ना कडबडल संघाचे अतिशय सुरेख। सन्माननीय विशाल भाऊ देशमुख यांचा संघ आहे तो पण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आज विशाल भाऊ या ठिकाणी मंचावर दाखल आहेत निश्चितच आपल्या संघावर ते खुश असतात कारण अगदी शेवटच्या क्षणी मात्र आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना आपण या ठिकाणी त्यांना बघितलंय एक चेंडू आणि 8 धावा। आणि या दरम्यान आणखी एक फटका बघितलाय आणि हा सामना जगदंबा युनायटेड या संघानं जिंकलाय